न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताने बांगलादेशावर एकशे दहा धावांनी दणदणीत विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित पन्नास शतकात दोनशे एकोणतीस धावा केल्या होत्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी चौदा शतकात चौऱ्याहत्तर धावांची भक्कम सलामी दिली त्यानंतर घसरगुंडी झाल्यावरही यास्तिका भाटियाने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकवल्याने भारताला निर्धारित पन्नास षटकात दोनशे एकोणतीस धावांपर्यंत मजल मारता आली बांगलादेशाच्या संघाला हे आव्हान पेलवलं नाही त्यामुळे ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने बांगलादेशाच्या फलंदाजांना धावगती वाढवणंही कठीण झालं आणि बांगलादेश संघाचा डाव एकशे एकोणीस धावात आटोपला अष्टपैलू स्नेह राणाने चार फलंदाज बाद करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं या विजयामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोचण्याच्या भारताच्या आशा आता कायम आहेत